येथील युवकाला सर्पदंश. दिग्रस तालुक्यातील रुई येथील योगेश तारासिंग चंदेल हा युवक किनवट येथून रक्षाबंधन निमित्त आपल्या रुई गावी आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी आला असता आपल्या रुई येथील राहत्या घरून मित्रांना भेटायला बाहेर जाण्यास बूट टाकत असताना बुटाच्या आतमध्ये विषारी होता. तेव्हा त्या सापाने या युवकाच्या पायाला चाव घेऊन सर्पदंश केला. तेव्हा रुई येथील रहिवासी गौरव पवार यांनी योगेश चंदेल याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात येथे उपचारासाठी आणण्यात आले. तेव्हा प्रहार युवा तालुका प्रमुख धीरज आडे यांनी लगेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली व पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये पाठवले. बूट वापरणाऱ्यांनी आपल्या बुटाची रीतसर पाहणी करूनच पायात बूट परिधान करावा. बुटात केव्हा विषारी जीव जंतू जाऊन बसतील याचा नेम नसतो, तेव्हा काळजीपूर्वक बुटाची पाहणी करूनच बूट परिधान करावा.